नमस्कार, मी प्रशांत सागवेकर, साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत। लेसिकद्वारे चष्म्यापासून मुक्ती या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजी सोसायटीचे डॉक्टर राजू मुंद्रा, डॉक्टर विशाल वैशाल केनिया आणि डॉक्टर अनघा हेरूर। आपण तिन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया। नमस्कार, तिघांचंही अगदी मनापासून स्वागत। चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण जाणून घेऊया महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजी सोसायटी विषयी। माननीय अध्यक्ष डॉक्टर जिग्नेश तासवाला यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी आणि त्यांच्या टीमनं डोळ्यांच्या विविध सामान्य समस्यांबद्दल आणि उत्तम नेत्र आरोग्य ठेवण्यासाठी काळजी आणि उपचार याबद्दल सर्वांना माहिती देण्यासाठी TV वर MOS नेत्र विशेषज्ञ पाठवून लोकांच्या हितासाठी जनजागृतीचा उपक्रम सुरू केलेला आहे। निरोगी आणि सर्वोत्कृष्ट दृष्टी डॉक्टर जिग्नेश तासवाला यांची या वर्षीची थीम आहे। त्यांच्या सदस्यांचं आणि जनतेचं सर्वांगीण कल्याण, लेसिकद्वारे चष्म्यापासून मुक्ती या विषयावर आपल्यासोबत आज जे बोलणार आहे डॉक्टर राजीव मुंद्रा। डॉक्टर मुंद्रा हे महाराष्ट्र नेत्रतज्ज्ञ संघटनेचे कोषाध्यक्ष आहेत। इलाइट लेसिक लेजर सेंटर औरंगाबादचे ते डिरेक्टर आहेत। मुंद्रा ENT आणि नेत्र रुग्णालय औरंगाबादचे डिरेक्टर आहेत। तसंच मराठवाडा नेत्रतज्ज्ञ संघटनेचे सचिव आणि औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटनेचे माजी सचिव आहेत। आपल्या ज्या आजच्या दुसऱ्या पाहुण्या आहेत डॉक्टर वैशाल केनिया। डॉक्टर केनिया हे केनिया आय हॉस्पिटलचे प्रमुख आहेत। तसंच तिसऱ्या ज्या आपल्या पाहुण्या आहेत डॉक्टर अनघा हेरूर। डॉक्टर हेरूर या अनिल आय हॉस्पिटल डोंबिवलीच्या प्रमुख आहेत। या तिन्ही पाहुण्यांचं आपण आज या ठिकाणी स्वागत करूया। आज आपण ज्या विषयावरती चर्चा करतोय तो विषय म्हणजे लेसिकच्या माध्यमातून चष्म्यापासून मुक्ती, चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सला कंटाळलेल्या लोकांसाठी लेसिक हे वरदान ठरलेलं आहे। लेझरच्या सहाय्यानं डोळ्यांच्या बाह्यपटलावरती प्रक्रिया करून चष्माचा नंबर काढला। या प्रक्रियेला इंजेक्शन टाकेपट्टी पट्टीची गरज पडत नाही। ही अत्यंत सुरक्षित आणि पीडारहित प्रक्रिया आहे आणि याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे डॉक्टर राजीव मुंद्रा आपल्यासोबत आहेत त्यांना, सर लॅसिकच्या माध्यमातून म्हणजे पहिल्यांदा आपण लॅसिक काय आहे हे लोकांना सांगूया, लॅसिक म्हणजे काय? लेसिक ही डोळ्यांसाठी अत्याधुनिक अशी अत्यंत सुरक्षित लेझर उपचार पद्धती आहे ज्यामध्ये आपण डोळ्याचा नंबर पूर्णपणे घालू शकतो। तर यामध्ये बरेच प्रकार आहेत। तर जे स्टँडर्ड लेसिक आहे ज्यामध्ये आपण ब्लेड लेझर सोबत ब्लेडचा आपण वापर करतो आणि सध्या जी अत्याधुनिक अशी पद्धत आहे फेमटो लेसिक आणि स्माइल, यामध्ये सर्व प्रक्रिया लेझरद्वारेच होते, यामध्ये ब्लेडचा वापर होत नाही। नक्की। मला दुसरा प्रश्न डॉक्टर वैशाल तुम्हाला आहे, लेसिक हे कोणाला करता येतं? कारण त्याच्यामध्ये पण कन्फ्युजन असू शकतं, त्यामुळे हे कोणाला करता येतं? लेसिक साधारण वयाच्या 18 वर्षांनंतर आपण करू शकतो आणि 1 वर्षासाठी नंबर तुमचे स्पेक्टिकल्सचे स्थायी असायला पाहिजे। नंतर तुमचे डोळ्याचं आम्ही पूर्ण आकलन करतो, स्पेशल वर्कअप करतो ज्याला आम्ही लेसिक वर्कअप म्हणतो। ते टोमोग्राफी मशीन, पेंटाकॅम मशीन या कॉर्विस मशीन, त्यांनी तुमचे बाहेरी पटल जे आहेत ज्याच्यावर आम्ही लेझर करणार आहे त्याचं थिकनेस किती आहे, त्याचं गोडाई कशी आहे, त्याचा स्ट्रेंथ किती आहे, त्याचं आकलन करून आणि आम्हाला माहिती पडलं की बरोबर आहे त्याचा पेशंटचा डोळा, तर त्याच्यावर आम्ही लेसिक प्रक्रिया करू शकतो। लेसिक मध्ये एक गोष्ट आहे के केरेटोकोनस स्क्रीनिंग करायचं खूप गरजेचं आहे। केरेटोकोनस कॉन्ट्राइंडिकेशन आहे लेसिक साठी आणि कुठलं पण डोळा जे वीक आहे आणि त्याचं लेसिक केलं झालं तर तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो। दॅट्स व्हाय लेसिक वर्कअप खूप महत्वाचं आहे। नक्की। अनघा मॅडम माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत। मॅडम, आत्ता जसं डॉक्टरांनी म्हटलं, अनेक वेळेला खूप गंभीर स्वरूपातले पण नंबर असतात, आपण बघतो मोठे मोठे नंबर असतात अगदी लहान वयातल्या मुलांना सुद्धा, लेसिकच्या माध्यमातून किती मोठा नंबर घालवता येऊ शकतो पूर्णपणे, काय सांगाल?
बेसिकली तीन प्रकारचे नंबर्स आहेत, एक प्लस नंबर, एक मायनस नंबर आणि एक सिलेंड्रिकल नंबर म्हणजे अँगलचा नंबर. जे मायनस नंबर जे सर्वसाधारणपणे कॉमनेस्ट आहे त्याचं मायनस 8 किंवा मॅक्सिमम मायनस 10 पर्यंत आपण घालू शकतो लेसिकद्वारे, कारण कॉर्नियाचा जो थिकनेस आहे तो ऍडिक्युएट लागतो त्या नंबरासाठी. पण जर का नंबर त्याच्याही पेक्षा जास्त असेल किंवा नंबर जरी थोडा कमी आहे पण कॉर्नियल थिकनेस कमी असेल तर लेसिक करता येत नाही. अशा केसेसमध्ये आपण डोळ्याच्या आतमध्ये दुसरी एक लेन्स असते फेकिक IOL म्हणून, ती घालून आपण ती ट्रीटमेंट कम्प्लीट करू शकतो ज्यांना लेसिक पॉसिबल होत नाही त्यांना. जर प्लस नंबर घेतला तर हिलिंग पॅटर्न प्लस नंबर्समध्ये वेगळं असतं म्हणून आपण प्लस 4 आसपासपर्यंत करेक्ट करू शकतो आणि सिलेंड्रिकल नंबर्ससुद्धा 4-4.5 पर्यंत करेक्ट करू शकतो. नक्की डॉक्टर मुंदडा, जसं आत्ता मॅडम म्हणाल्या की आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो, पण वयाचा जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्त्व, कारण आता आपण बघतो की अगदी शाळेत बालवाडीत जाणाऱ्या मुलांना सुद्धा आपण चष्मे बघतो, त्यामुळे लेसिक करण्याकरता वयाचा मुद्दा किती महत्त्वाचा ठरतो, किती वय म्हणजे तो मुद्दा आहे का त्याच्यामध्ये? लेसिक हे 18 वर्षानंतर साधारणतः 50 वर्षापर्यंत आपण करू शकतो, मात्र 40 नंतर आपण एक स्पेशल लेसिक आपण आपण म्हणतो प्रेसबायोटिक लेसिक, 40 नंतर प्रेसबायोटिक लेसिक आपण करू शकतो आणि 50 वर्षापर्यंत हे इझिली पॉसिबल आहे. नक्की डॉक्टर वैशाल, अनेकांच्या मनामध्ये आता हा प्रश्न आला असेल की लेसिकमुळं पूर्णपणे चष्मा जातो, कारण बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की काही काळासाठी घालवता येतो म्हणा किंवा काही ठिकाणी आपण असंही बघतो की चष्मा नाही वापरला तरी चालेल वगैरे वगैरे, पण चष्मा असतो, पण या शस्त्रक्रियेमुळे म्हणा किंवा या याच्यामुळे हा पूर्णपणे आपण चष्मा गेला माझा असं आपल्याला म्हणता येतं का? बरोबर आहे, हे साहजिक सगळ्यांच्या मनामध्ये हे क्वेश्चन असतं की नंबर संपूर्णपणे गेला परत येणार की नाही. बरोबर, पण लेसिक खूपच पॉप्युलर आणि स्टेबल प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे. याच्यामध्ये परत नंबर यायचा प्रश्न येत नाही मोठे भाग्य पेशंट मधून. आणि परत अगर नंबर आलं तर आपल्याला त्याची चाचणी डोळ्यांची करायला लागतं की का नंबर परत आलं, पण मोस्ट 99% पेशंट मध्ये ते परत येत नाही आणि खूपच स्टेबल आहे. आणि लेसिक जास्त करून तुमच्या दूरची दृष्टी क्लिअर करतो. जवळचा नंबर तुम्हाला 40 वयानंतर जे लागतं ते तुम्हाला वयामुळे जे लागणार आहे ते लागणारच आहे, पण तुमची दूरची दृष्टी खूपच क्लिअर राहणार आणि स्टेबल राहणार. तर ते मनमध्ये ते क्वेश्चन आणि शंका ठेवू नये. तसं तर डॉक्टरने सांगितलं खूप महत्वाचा मुद्दा होता की ती शंका ठेवू नये, पण आणखीन एक मुद्दा याच्यामुळे होतो की लेझर आहे ट्रीटमेंट ही, तर लेझर ट्रीटमेंटमुळे डोळ्यांना त्रास होण्याची शक्यता किती असते त्याबाबत काय सांगा? खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप लोकांना भीती वाटते की हे सर्जरी आहे आपल्या डोळ्यांवर, हे कसं करून घ्यायचं, काही प्रॉब्लेम झाला तर काय होणार. तर मला सर्वांना हे सांगू इच्छिते मी की हे खूप सेफ प्रोसिजर आहे, टाइम टेस्टेड प्रोसिजर आहे. हे जे लेझर आहे ते खूप सॉफ्ट आहे आणि खूप जेंटल असतं आणि पूर्ण कॅलिब्रेटेड असतं. जेव्हा आपण सर्जरी करतो तेव्हा संपूर्ण लेझर आपण कॅलिब्रेट करून करतो, म्हणून तुमच्या डोळ्यांमध्ये तुमच्या कॉर्नियाचा नंबर, थिकनेस, तुमचा नंबर ह्याच्याप्रमाणे किती लेझर द्यायचं हे आपण परफेक्टली आधी ॲक्युरेटली कॅल्क्युलेट करतो आणि तेवढंच लेझर देतो. सो त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन होण्याचे रिस्क नाही आहे. कधी कधी फार तर फार थोडासा हिलिंग प्रोसेसमुळे कधी कधी थोडासा मायनर नंबर राहण्याची शक्यता असते, किंवा काही लोकांची बाहुलीची साईज मोठी असल्या कारणाने रात्रीच्या वेळेला समोरच्या गाडीच्या लाईट्स जे असतात त्याच्यामुळे थोडा लाईट पसरल्यासारखं वाटू शकतो, ग्लेअर किंवा हेलोज म्हणतात, आणि काही लोकांना थोडासा ड्रायनेस असू शकतं. पण म्हणून प्री लेसिक वर्कअप जे आहे त्याच्यामध्ये आपण डोळ्याची जेव्हा पूर्ण इव्हॅल्युएशन करतो तर तुमच्या डोळ्यांच्या जे पॅरामीटर्स आहेत ते टेस्ट करून आपण खात्री करून घेतो. कॅलिब्रेटेड सर्जरी जेव्हा करतो, ब्लेड्स असो किंवा ब्लेडलेस लेसिक असो, तेव्हा हे रिस्क फारच कमी आहे. तर हे तुमच्या डोळ्यांमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत नंबरचे ते संपूर्णपणे व्यवस्थितरित्या होईल याची आपल्याला काही शंका ठेवायची. एवढी जरी तुम्ही विश्वास देत असला तरी सुद्धा एक प्रश्न अजून येतो की काही आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की काही कायम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात का या ट्रीटमेंटमुळे? तेच मी म्हटलं की कायम स्वरूपाचा जर विचार केला तर थोडाफार नंबर राहण्याची शक्यता असते,
थोडं ग्लेअर किंवा हेलोज दिसण्याची शक्यता असते आणि थोडस कधी कधी ड्रायनेस असतं. पण ते बाकीचे फॅक्टर्स पण असतात, जसं आता ज्यांचं वय जास्त असेल, डायबिटीज असेल, थायरॉइड असेल किंवा खूप खूप वेळ कॉन्टॅक्ट लेन्स खूप वर्ष वापरला असेल, तर या लोकांमध्ये ड्रायनेसचं प्रमाण जास्त असतं. पण जेव्हा आपण लेसिक टेस्ट करतो तेव्हा ड्रायनेसचं सुद्धा टेस्ट करून घेतो. सो तसं चिंता करण्यासारखं काही नाही. नक्कीच. डॉक्टर मुंदडा, आणखीन एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये येऊ शकतो, बेसिकली जी जास्त वय ज्यांचं आहे, समजा लेसिक नंतर आपल्याला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, तर ही शस्त्रक्रिया करता येते का की त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? हा रुग्णांमधला कॉमन प्रश्न आहे. मात्र नक्कीच, जसं आपण साधारण कुठल्याही मोतीबिंदूच्या रुग्णांचं ऑपरेशन करतो, शस्त्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे लेसिकच्या पेशंटमध्ये सुद्धा आपण रुटीनली मोतीबिंदू शस्त्रक्रिया करू शकतो. फक्त यासाठी स्पेशल फॉर्म्युले आम्ही, टेक्निकल गोष्ट ही, स्पेशल फॉर्म्युले आम्ही वापरतो लेन्स पॉवर काढण्याकरिता. त्याशिवाय बाकी हे कुठलेही साधारण मोतीबिंदू ऑपरेशन सारखेच मोतीबिंदू ऑपरेशन आहे. नक्की. डॉक्टर वैशाल, आणखीन एक प्रश्न येतो की आता हल्ली आपण पाहतो की अनेक जण नेत्रदान करत असतात, लेसिकची ट्रीटमेंट ज्यांनी केली आहे अशा लोकांनी जर नेत्रदान केलं किंवा त्यांना नेत्रदान करता येतं का, हा दि मुळात प्रश्न आहे की ती परमिशन त्यांना मिळते का नेत्रदान करण्याची? डेफिनेटली, ज्यांनी पण लेसिक केलाय या इतर कुठली पण डोळ्यावर शस्त्रक्रिया केली आहे, तर तो नेत्रदानसाठी योग्य आहे तो डोळा. सो आय डोनेशन त्या लोकांनी करू शकतात आणि आम्ही तो डोळा यूज करू शकतो शस्त्रक्रियासाठी. तो प्रश्न येत नाही अजिबात. बरोबर. नक्की. माझा पुढचा प्रश्न मॅडम तुमच्यासाठी आहे की आता आपण त्याच्याबद्दल तर सांगितलं, लेसिक ट्रीटमेंटबद्दल सांगितलं, काही दुष्परिणाम होत नाही हे पण आपण जाणून घेतलं. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न असतो की ही शस्त्रक्रिया करतात कशी, कारण त्याच्याबद्दलची उत्सुकता लोकांना असणारच आहे, कारण अतिशय नाजूक असणारा आपल्या शरीरामधला हा अवयव आहे आणि ज्याच्यामुळे कदाचित जर त्याच्यामध्ये काही झालं तर दृष्टी जाऊ शकते अशी भीती मनामध्ये असू शकते, तर ही शस्त्रक्रिया करतात कशी? सी, बेसिकली हे एक 15 ते 20 मिनिटं लागणारे प्रोसिजर आहे. दोन्ही डोळ्याचं ट्रीटमेंट एकाच वेळेला होतं. हे ड्रॉप्स घालून आपण करतो, म्हणजे इंजेक्शन द्यायची गरज नसते, अगदी पेनलेस आणि सेफ प्रोसिजर आहे. तर ड्रॉप्स घालून आपण नंब करतो सरफेस आणि मग एक स्पेशल लेझरनी आपण आधी फ्लॅप क्रिएट करतो ब्लेडलेस लेसिकमध्ये. जर ब्लेडचा वापर केला तर अतिशय कॅलिब्रेटेड आणि प्रिसाईज टेक्निकनी ब्लेड यूज केली जातात. तर ह्याच्याने आपण कॉर्निया, जो डोळ्याचा सर्वात पुढचा भाग आहे, ट्रान्सपरंट भाग आहे, त्याचा आधी आपण एक फ्लॅप बनवतो. तो फ्लॅप म्हणजे 90 मायक्रॉन्स किंवा 100 मायक्रॉन्सच्या आसपास असू शकतं. टोटल कॉर्नियाची थिकनेस 500 आसपास मायक्रॉन्स असतात. 1 मायक्रॉन इज 1/1000 मिलीमीटर, म्हणजे विचार करा. पण हे खूप प्रिसाईज असतं. तो फ्लॅप एकदा केला की बाजूला करून आपण लेझर देतो परफेक्टली, तेवढंच जेवढं तुमच्या चष्म्याचं नंबर साठी गरज आहे तेवढं. एकदा लेझर दिला की मग तो फ्लॅप परत आपण लावतो आणि हे हील होऊन जातं. सो हे पूर्ण प्रक्रिया दोन्ही डोळ्याचं मिळवून 15 मिनिटाच्या आसपास लागतं. पेशंटला काहीही त्रास होत नाही, दुखत नाही, टाके लागत नाहीत, पट्टीची गरज लागत नाही, इंजेक्शन नाही. फक्त आपल्याला त्याची जे काही प्रोसिजर आहे, आम्ही तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देत असतो, एक स्पेसिफिक लाईटकडे बघण्याचा इन्स्ट्रक्शन देत असतो, आपल्याला ते इन्स्ट्रक्शन पाळायचं आहे. तेवढंच फक्त पेशंटकडून कोऑपरेशनची आवश्यकता आहे. नक्कीच. म्हणजे अगदी सोपी आणि साधी शस्त्रक्रिया असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. निश्चितपणे खूप छान अशी माहिती आपण आजच्या विषयाच्या अनुषंगानं, खरं तर आधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे आणि खूप चांगली चांगलं तंत्रज्ञान, जे विकसित झालेलं तंत्रज्ञान आहे ते वैद्यकशास्त्रामध्ये येतं म्हणूया किंवा मेडिकल सायन्समध्ये येतं आहे आणि त्याचा उपयोग करून आपण या गोष्टी करता येऊ शकतात. लेसिकसारखी जी डोळ्यांवरती केली जाणारी ही लेझर ट्रीटमेंट आहे असं आपल्याला म्हणायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल जाणून घेणं हे खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी वाटतो आणि माहिती घेणं की मुळात आपण हे जे करतो आहे ते कशा पद्धतीनं केलं जातं, त्याचे फायदे काय आहेत, ते कुठे करायला पाहिजे, तज्ज्ञ त्याचे कोण आहेत वगैरे, या सगळ्या संदर्भातल्या जर माहिती आपण करून घेतली तर मला असं वाटतं की हे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या फायदेशीरच आहे आणि महाराष्ट्र ऑप्थॉल्मॉजिकल सोसायटी जी आहे ती या सगळ्या गोष्टी करते आहे. त्यांचे नंबर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेत. तीनही डॉक्टर जे आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत त्यांचे नंबर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती आहेत. त्यामुळे तुम्हाला या बाबतीतली कोणतीही शंका असेल, समस्या असेल, प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये,
आत्ता बोलता येत नाही आहे, तर तुम्ही त्यांना विचारू शकता, कधीही हे नंबर तुम्ही टिपून घ्या आणि तुम्ही निश्चितपणाने यांना मार्गदर्शनासाठी फोन करू शकता, अपॉइंटमेंट करून त्यांना अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटू देखील शकता. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लेसिकद्वारे चष्म्यापासून मुक्ती या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि आपल्याला डॉक्टर राजीव मुंदडा तसंच डॉक्टर अनघा हेरूर आणि डॉक्टर वैशाल केनिया हे मार्गदर्शन करतात. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर अनघा आपल्यासाठीच आहे. लेसिक झाल्यानंतर बेसिकली हा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येत असेल आता जे आपला कार्यक्रम बघतायत, डोळ्यांची विशेष अशी काही काळजी घ्यावी लागते का आपल्याला? विशेष काळजी म्हणजे इमिजिएटली जे आपण लेसिक करतो त्याच्यानंतर आपल्याला या भागाला अजिबात हात लावायचं नाही, चोळायचं नाही, पाणी उडवायचं नाही, म्हणजे रब नाही करायचं डोळ्याला, कारण त्या डोळ्याला हील व्हायला थोडा वेळ लागतो. तर एस्पेशली फर्स्ट 2 hours, फर्स्ट 24 hours खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर सुद्धा आपण जे काही इन्स्ट्रक्शन दिले जातात कुठले ड्रॉप्स घालायचे तसे प्रॉपरली ड्रॉप्स घालायचे असतात. सो बेसिकली डोळ्याला अजिबात हात लावायचं नाही, कारण नाहीतर ती फ्लॅप सरकू शकते. त्यामुळे ही काळजी आपण त्या ठिकाणी घ्यायला लागेल. डॉक्टर मुंदडा, आणखीन एक प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो, तो म्हणजे लेसिक झाल्यानंतर चेकअपची किती वेळ आवश्यकता असते? कारण आपल्याला ती शस्त्रक्रिया आहे, एकदा ती झाली समजा दिसायला आपल्याला व्यवस्थित लागलं तरीसुद्धा चेकअप किती गरजेचं असतं आणि ते किती किती अंतराने करणं गरजेचं असतं? साधारणतः पहिला चेकअप 24 hours आतमध्ये होणं गरजेचं आहे. त्यामध्ये डॉक्टर तुमची सगळी लेसिक प्रोसिजर बरोबर झालेले आहे का नाही, सगळे पार्ट्स जे आहेत ते व्यवस्थित आहेत का नाही, इन्फेक्शन काही आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोच. आणि त्यानंतर साधारणतः एक आठवड्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये आपण दुसरं चेकअप असतं, नंतर 15 days आणि 1 month हे 4 महत्वाच्या अशा व्हिजिट्स असतात. आणि त्यानंतर 6-6 months आपण चेकअप करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेस नंबर यांचा मोठा असतो, यांचा रेटिना वीक असतो किंवा आणखी काही दिवशी काही इश्यूज येऊ नयेत, यासाठी दर 6 months तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. नक्की. डॉक्टर वैशाल, तुमच्यासाठी एक थोडासा वेगळा प्रश्न की बऱ्याच वेळेला आपण बघतो की ऍक्सिडेंट्समध्ये डोळ्यांना इजा होते आणि या केसेसमध्ये अनेक वेळेला काहीतरी ट्रीटमेंट आवश्यक असते, पूर्णपणे समजा नजर गेलेली नसेल, नजर आहे, पण अशा वेळेला जर लेसिक ट्रीटमेंटचा वापर केला तर त्याचा काही फायदा होऊ शकतो का, इस्पेशली ऍक्सिडेंटल केसेसमध्ये? बघा, ऍक्सिडेंटल केसेसमध्ये जसं इतर डोळ्याला ऍक्सिडेंट झाला तसंच लेसिकला जे डोळा आहे ते शस्त्रक्रिया केलेला डोळा आहे तो थोडा जास्त वीक असतं. म्हणजे लेसिकच्या फ्लॅप जे आम्ही बनवतो ते लेसिकच्या फ्लॅपला पण इजा येऊ शकते. तर त्याच्यासाठी तुम्हाला कधी पण काय ट्रोमा झालं की शस्त्रक्रिया झाली तर ताबडतोब स्पेशलिस्टचा कॉन्टॅक्ट करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर योग्य निदान होतो, त्याचा काही मोठा प्रश्न नाहीये. बर, डॉक्टर अनघा, आपण आता या सगळ्या संदर्भात चर्चा करतोय, मुळात चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स जे वापरण्याची पद्धत आहे आपल्याकडे ती वापरायला लागू नाहीये म्हणूनची ही शस्त्रक्रिया आहे, पण मुळात चष्मा वापरण्याचे किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्याचे काही तोटे असू शकतात, त्यामुळे कदाचित ही ट्रीटमेंट आली असेल, तर त्या संदर्भात काय सांगताय? नक्कीच, खरं जेव्हा चष्म्याचा नंबर वाढत जातो तेव्हा आपला डिपेंडन्स चष्म्यावर खूप वाढतो. म्हणजे आज माझा समजा नंबर -3 असेल तर मला बिना चष्म्याने इकडनं 4-5 feet किंवा 10 feet वर अंतरावर सुद्धा दिसणार नाही. म्हणजे रस्ता क्रॉस करणं किंवा रोजचं ट्रॅव्हल करणं, टीव्ही बघणं, बाहेर जाणं, हे सगळे ऍक्टिव्हिटीज रोजचे जे आहेत ते डिफिकल्ट होऊन जातात. ज्यांचा नंबर मोठा आहे त्यांचा डिपेंडन्स खूप होऊन जातो, म्हणून चष्मा तुटला तर प्रॉब्लेम होऊन जातो, हरवला तर मग प्रॉब्लेम होऊन जातो. तर हा डिपेंडन्स जो आहे तो लॅसिकने इझिली आपण करेक्ट करू शकतो. परत परत चष्मे बदलायला जे लागतात हा प्रॉब्लेम असतो. तसंच आणि हाय थिक नंबर असेल तर मग चष्मा पण जाड असतो आणि साईडची विजन आपली कमी होऊन जाते. तर साईडला बघायचं असेल तर आपल्याला वळवून बघायला लागतं, मान वळवून. तसंच कॉन्टॅक्ट लेन्समुळे कधी कधी ड्रायनेस वाढतो, इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात, कारण हे रोज आपण घालणार सकाळी आणि रोज संध्याकाळी काढणार म्हणून इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. काही लोकांना त्या सोल्युशनची एलर्जी येऊ शकते, परत परत कॉन्टॅक्ट लेन्सेस बदलायला लागतात, कॉन्टॅक्ट लेन्सेसनी आपल्याला कधी कधी एलर्जीज आणि इन्फेक्शनचे चान्सेस जे आहेत हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला लेसिकद्वारे आपल्याला काढता येतात.
निश्चित प्राण. आपण अगदी कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. डॉक्टर मुंदडा, मला एक प्रश्न वेगळ्या ठिकाणी विचारावासा वाटतो की ब्लड प्रेशरसारखी समस्या किंवा डायबिटीजसारखी समस्या, अशा जर समस्या असतील तर ही शस्त्रक्रिया आपल्याला करता येते का? ही डायबिटीजच्या पेशंट्समध्ये जर कंट्रोल डायबिटीज असेल तर करता येऊ शकतं, मात्र जर शुगर कंट्रोल नसेल तर आपण रिजेक्ट करतो असे पेशंट्स. ब्लड प्रेशरच्या पेशंट्समध्ये आपण नक्कीच ही लेसिक सर्जरी करू शकतो. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये मॅडम आहोत, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगता? मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की ज्यांचा नंबर मोठा आहे आणि ज्यांना डिपेंडन्स खूप आहे चष्म्यावर आणि कॉन्टॅक्ट लेन्सेसवर, तर आपल्याला हे एक सेफ, इफेक्टिव्ह आणि टाईम टेस्टेड सोल्युशन आहे. हे नक्कीच तुम्ही तुमच्या ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे जाऊन त्याची एन्क्वायरी करा, त्याच्या तुमच्या डोळ्याची पूर्ण चाचणी करून घ्या आणि मग जर तुम्हाला योग्य असेल तर प्लीज करून घ्या. घाबरण्यासारखं काही नाही आहे, हे खूप सेफ आणि टाइम टेस्टेड प्रोसिजर आहे आणि नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल. नक्की. खूप छान अशी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला तीनही डॉक्टरांनी दिलेली आहे आणि मला वाटतं की अतिशय आधुनिक अशा पद्धतीचं हे तंत्रज्ञान आहे, त्यामुळे त्याच्यातली जी भीतीची जी काही शक्यता आहे म्हणा किंवा दुष्परिणामांची शक्यता आहे ती खूप कमी आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करता येऊ शकतो. आणि चष्म्यापासून जर मुक्ती पाहिजे असेल म्हणा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचे नसतील, त्रास होत असेल या सगळ्यामधून, तर एक सेफ आणि अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीची ट्रीटमेंट आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकेल. तरीसुद्धा मनामध्ये शंका प्रश्न असू शकतातच, आपल्याला नेहमीच वाटत असतं कारण आपण घाबरत असतो, तर ही भीती घालवण्याकरता म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल. तिघांचेही नंबर आत्ता टी व्ही स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत, तीनही डॉक्टरांचे नंबर्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तुम्ही कधीही त्यांना संपर्क करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, प्रत्यक्षात जाऊन निश्चितपणानं भेटू शकता. खूप छान तुम्ही तिघांनी माहिती दिलेली आहे, वेळात वेळ काढून तुम्ही तिघही या ठिकाणी या कार्यक्रमात उपस्थित राहिलात, त्याबद्दल साम टी व्हीच्या वतीनं तुम्हाला तिघांचे अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होत आहे इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टी व्ही.